आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे कोरोना व्हायरस संदर्भातील चर्चासत्र वर्धमान नगरस्थित राधाकृष्ण हॉस्पिटल इथं आज सकाळी अकरा वाजतापासून आयोजित करण्यात आलं स्थायी समिती सभागृहात दुपारी तीन वाजता या चर्चासत्राचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती मनपाच्या जनसंपर्क विभागाद्वारे कळवण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेत वैनगंगा आणि नाग नदीच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात आमदार डॉ परिणय फुके यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली डॉक्टर परिणय फुके यांनी नदी कृती आराखड्याच्या निविदा का रद्द करण्यात आल्या अशी विचारणा केली आणि यामुळे नागपूर सुधार करण्यास नागपूर महानगरपालिकेला शंभर कोटी रुपयांचा भूर्दंड सोसावा लागत आहे असा प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरमध्ये नाग नदीचं शुद्धीकरण कर साठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येत असल्याचं सांगितलं नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोनमध्ये काल महापौर संदीप जोशी यांच्या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं होतं जनता दरबारात सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणासंदर्भात होत्या याव्यतिरिक्त नवीन गडर लाईन टाकणं गडर लाईन बदलवणं रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करणं ओपन प्लॉट पॉलिसी रोडचं डांबरीकरण करणं नगरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करणं वाढीव संपत्ती कर अशा विविध विषयांवर नागरिकांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खोबरा मेंढा गावाजवळच्या जंगलात पोलीस आणि काल चकमक उडाली पोलिसांनी नक्षल्यांचं शिबीर उद्ध्वस्त केलं असून त्यांचं साहित्यही ताब्यात घेतलं आहे शिबिरात साठ सत्तर नक्षलही होते पोलिसांचा घातपात करण्याची त्यांची योजना होती परंतु जवानांनी नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडले असं पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितलं प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण इथं दिनांक सात आणि एकवीस मार्चपर्यंत तसंच चार एप्रिल दोन हजार वीस शनिवार या शासकीय सुट्टीच्या दिवशीही पक्क्या वाहन परवान्यासाठी तपासणी परीक्षा घेण्यात येणार आहे असं प्रादेशिक परिवहन अधिकारी ग्रामीण बजरंग खरमाटे यांनी कळवलं आहे अर्थसंकल्प मांडणं जसं क्लिष्ट काम आहे तसाच तो समजून घेणं आणि समजावून सांगणं देखील अतिशय क्लिष्ट काम आहे अर्थसंकल्प सोप्या भाषेत समजावून सांगणारं अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक मराठीतील पहिलंच पुस्तक असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचं प्रकाशन विधानभवन इथं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी ते बोलत होते दिल्लीतील एका दूरसंचार कंपनीनं आणि एका तेल कंपनीनं तीन हजार पाचशे कोटींहून अधिक रुपयांचा टीडीएस कर बुडवल्याचं प्रकरण प्राप्तिकर विभागानं उघडकीला आणलं आहे कमी टीडीएस कापणं किंवा टीडीएस न कापणं अशा स्वरुपात ही फसवणूक केली असल्याचं प्राप्तिकर विभागानं म्हटलं आहा यापैकी तीन हजार दोनशे कोटी रुपये तेल कंपनीनं तर तीनशे चोवीस कोटी रुपये दिल्लीतील दूरसंचार कंपनीनं बुडवले आहेत अशी माहिती प्राप्तीकर विभागानं दिली आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून तपासाअंति हा आकडा वाढवण्याची शक्यताही प्राप्तीकर विभागानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र आपण सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ऐकू शकाल